तर शरद पवार यांचे अतिशय विश्वासू असलेले माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे देखील आता अजित पवार गटात सामील झालेत. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना अजित पवारांनी फोन केला आणि जिल्हा बँकेसंदर्भात मदत करणार असल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय. आणि त्यानंतर शिंगणे यांनी आपण अजित पवार गटात जात असल्याचं सांगितलं. तर काँग्रेसकडून जिल्हा बँकेला टार्गेट करण्यात येत असून मदत मिळत नसल्याची तक्रार शिंगणेंनी केली होती. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत आहेत. राहुल, नेमकं काय घडलं? मनाली कालपर्यंत शरद पवार यांच्या सोबत असलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे आज त्यांची भाषा त्या ठिकाणी पूर्णपणे बदललेली आहे. अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तशी माहिती डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी फोनवरून दिलेली आहे. जिल्हा बँकेचा प्रश्न असो, त्याचबरोबर मध्यंतरी काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार होतं त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना त्रास झाला होता ते देखील त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं. आणि अजित पवार यांच्याकडून जिल्हा बँकेला भरघोस अशी मदत दिली जाईल, जिल्हा बँकेला नवी संजीवनी दिली जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं. त्यानंतरच डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. महत्वाचं जर का आपण बघितलं तर याच्या अगोदरचा जो सकाळचा शपथविधी झाला होता त्यामध्ये देखील डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांसोबत होते. त्यावेळेस त्यांनी अजित पवार सोबत राहून नंतर शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि आता हा अजित पवारांचा दुसरा शपथविधी झाला. त्यानंतर काही काळ थांबल्यानंतर अजित पवारांचा फोन आल्यानंतर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी निर्णय घेतलेला आहे की जिल्हा बँक असेल, स्थानिक प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे जर का सोडवायचे असले तर आपल्याला अजित पवारांसोबत जाणं गरजेचं आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि अजित पवारांसोबत त्यांनी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. शरद पवारांचे अतिशय विश्वासू डॉक्टर राजेंद्र शिंगणे मानले जात होते मनाली. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे या सगळ्याच घडामोडींवर आपण बारीक लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांसोबत असलेले तीन आमदार लवकरच अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर शरद पवारांसोबत असलेल्या तीन आमदारांनी अजित पवार यांची भेटही घेतली आहे. आणि त्यामुळे आता शरद पवार गटाकडे उरलेल्या मोजक्या आमदारांपैकी आणखी तीन आमदार अजित पवारांच्या गळ्याला लागल्याची चर्चा आहे.